इतके क्रूर कशी असू शकतात ग माणसं? नाडलेली असतात श्री, बरेचदा ना परिस्थितीने नाडलेली असतात. अरे मग नका ना जन्म देऊ, नका जन्म देऊ. ही अशी नकोशी संतती होऊ नये याची काळजी घ्या ना. एकदा मूल झाल्यावर त्याला हे असं उकिडं टाकून द्यायचं. त्यांना नेमकं काय 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 मनात ठेवून कुठल्या परिस्थितीत वाढणार आहेत ही मुलं? आपण जगाला इतके नकोसे झालो होतो की आपल्याला हे असं उघडीव टाकून दिलं. जाणवी अग माणसं आहेत ती, जिवंत माणसं, मन आहे त्यांना. हो श्री, पण अरे अजूनही माणसांमध्ये इतकं शिक्षण, इतकं अवेअरनेस नाही आहे. तेच तर. आणि नेमकी चूक कुठे आहे हे शोधून काढण्यासाठी आपल्याला किती मागं जावं लागेल हेही कळणार नाही. शिक्षणाचा अभाव, भरमसाठ दारिद्र्य, या सगळ्या गोष्टींना अशा अशा एकमेकांमध्ये गुंतलेले. नंतर त्यांनी मला अशा अशा अनेक बाळांच्या गोष्टी सांगितल्या. काही बाळं अनाथाश्रमाच्या पायरीवरच मिळाली, काही बाळं देवळात, पोलीस स्टेशनमध्ये, पुलाखाली, काही बाळं अशी कागदात, कापडात बांधलेली अशी बाजारात फेकलेली मिळाली. काय हे काय हे सगळं किती भयंकर आहे. म्हणजे आधी हे असा मुलाला जन्म द्यायचा आणि मग नशिबाच्या हवाली करून त्याला नरकात सोडून द्यायचं. जान्हवी, या मुलांसाठी काहीतरी करायला हवं. अरे करतोयस तू, खूप करतोयस. नाही ग जान्हवी, कितीही केलं ना तरी पुरेसं नाही येते, पुरेसं नाही येते. आज हे सगळं बघून मला असं वाटलं ना की मला शक्य झालं असतं ना तर तो अख्खा अनाथाश्रम मी दत्तक घेतला असता. त्यांचं संगोपन नीट होतं की नाही याची जबाबदारी घेतली असती. इथल्या मुलांना नीट शिक्षण, अन्न, कपडा लत्ता हे सगळं मिळतंय की नाही याची काळजी घेतली असती मी. तुला कळतंय का जान्हवी मला इतका पैसा का कमवायचा आहे? कारण आपल्या आजूबाजूला ना इतकी इतकी बेजबाबदार माणसं आहेत, खूप लोकांकडे इतका पैसा आहे ग, मग ते अशा चांगल्या कामानं का नाही वापरत? आपली पुढची पिढी आहे ग ही, मग ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी वातावरणात वाढायला नको. कसले ग हे लोक यांना कचऱ्यात टाकणारे, दर आणि मागी आहेत नुसते. अरे त्यांना म्हणावं पालक होऊन दाखवा हिंमत असेल तर. श्री शांत हो. जान्हवी मला ना, मला या मुलांचा पालक व्हायचंय.